एखाद्या लांब अंतरावरील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या मृताचे आप्त नातेवाईक परगावाहून किंवा परदेशातून अंत्यदर्शनाला येईपर्यंत मृतदेह ठेवायला शवागृहात जागा उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. यावर तोडगा काढत रोटरीनं अंत्यशय्या पेटी उपलब्ध केली आहे. ही पेटी घरात ठेवता येणार असून या पेटीत मृतदेह 24 तास सुरक्षित राहणार आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमावर बी न्यूजचा प्रकाश झोत. लांब अंतरावरील एखादी व्यक्ती मृत झाल्यास संबंधित नातेवाईक दूरच्या गावातून किंवा परदेशातून येईपर्यंत काही कालावधी जातो. नातेवाईक येईपर्यंत मृतदेह ठेवायचा कुठं असा प्रश्न उपस्थित होतो. कोल्हापुरात सध्या 2च ठिकाणी शवागृह उपलब्ध आहेत, पण तिथं मृतदेह ठेवण्यासाठी ऐन वेळेस जागा उपलब्ध होईलच याची शाश्वती नसते. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष मेघराज चुग यांनी शवपेटी बनवण्याचा निर्णय घेतला. रोटरीच्या सदस्यांसमवेत चुग यांनी 60,000 रुपये खर्च करून शवपेटी म्हणजेच अंतशय्या बनवून घेतली. ही पेटी हाताळणं खूप सोपं आहे. एक व्यक्ती ही शवपेटी सहज ओढून नेऊ शकते. मृताच्या कुटुंबियांना ही शवपेटी घरी नेता येते. या पेटीत मृतदेह 24 तास सुरक्षित राहतो. या दरम्यान अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांना पेटीतूनच मृतदेहाचं दर्शन घेणं सोपं होणार असल्याचं रोटरीचे अध्यक्ष मेघराज चुग यांनी सांगितलं. हमारा नया प्रोजेक्ट है अंत्यशया. अंत्यशया ये है डेड बॉडी फ्रीजर. ये मोस्टली पब्लिक ऑफ द कोल्हापुर जिनको चाहिए यहाँ से इधर फ्री ऑफ कॉस्ट लेके जा सकते हैं 24 आवर्स के लिए, नेक्स्ट डे वापस रिटर्न. इस प्रोजेक्ट में कैसा है, 24 आवर्स में आपका जो बॉडी है वो घर पे रहेगा और उसमें -14 डिग्री टेम्परेचर तक ये रहता है, उसमें डिके होने के चांसेस नहीं रहते. मोस्टली लोगों के जो बच्चे हैं या और कोई बाहर रहते हैं तो उनके लिए ये है, बाहर से दूर से आते हैं क्या है तो उनको कवर करने के लिए ये एक डेड बॉडी फ्रीजर आपके काम आ सकता है. और या उपक्रमाला शहरवासियांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून त्यानंतर अशाच प्रकारच्या 10 अंतशय्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसंच 5 मजली अपार्टमेंटमध्येही नेता येईल अशा प्रकारची आणि 2 भाग सुटे होतील अशी शवपेटी बनवण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असल्याचं मेघराज चुग यांनी सांगितलं. एकूणच रोटरीनं बनवलेल्या शवपेटीमुळं ऐन वेळेस मृतदेह ठेवण्यासाठी नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे. बी न्यूजसाठी कॅमेरामन सागर चौगुलेसह प्रमोद वनगुत्ते.